एखाद्या जिल्ह्यातून मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56 नुसार, आता हा मुंबई पोलीस अधिनियम आहे 56 नुसार, तडीपारीसाठी पात्र ठरलेल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय केलेलं आहे, तडीपार केलेलं आहे. ठीक आहे, तडीपार का केलं जातं, कारण त्याच्यामुळं दोन समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल किंवा कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला तडीपार केलं जातं. तर तडीपारीसाठी पात्र असलेल्या इसमास जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर याचा या ठिकाणी काय आहे, अधिकृत उपविभागीय दंडाधिकारी. अधिकृत उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे आपण या ठिकाणी प्रांत अधिकारी असं म्हणतो, डेप्युटी कलेक्टर. ओके, त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन, मोटार वाहन अधिनियम कलम 185 नुसार मद्य प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधी द्रव्यांचा अमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालण्याची तरतूद केलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने की मध्य अवस्थेमध्ये वाहन चालवलं, ओके, वाहन चालवलं, आता हे जे आहे वाहन चालत असताना जर पोलिसांनी त्या व्यक्तीला हे केलं, ओके, थांबवलं, तर त्याची श्वासाची तपासणी केली जाते. आता श्वासाच्या तपासणीमध्ये किती प्रमाणात हे काय आहे अल्कोहोल सापडलं तर त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की अल्कोहोल कंझ्युम केलेलं आहे आणि गुन्हा केलेला आहे असं मानलं जातं. तर रक्ताचं समजा 100 मिली रक्त आहे, ओके, 100 मिली रक्तामध्ये 30 मिलीग्राम, ओके, 30 मिलीग्राम जर अल्कोहोल असेल, 30 मिलीग्राम किंवा 30 मिलीग्रामपेक्षा जास्त जर अल्कोहोल असेल तर त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, ड्रिंक घेतलेली आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह तो करत आहे, तर त्या अंतर्गत त्याला या ठिकाणी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आता ही शिक्षा काय आहे, तर जर त्यानं फर्स्ट टाईम केला, ओके, फर्स्ट टाईम अशा प्रकारचा गुन्हा केला तर त्याला 6 महिने काय होऊ शकते, जेल होऊ शकते, त्याचबरोबर त्याला या ठिकाणी 1000 रुपये, ओके, सॉरी 10,000 रुपये फाईन होऊ शकतो, 10,000 रुपये फाईन, तर 6 महिन्यापर्यंत जेल आणि 10,000 रुपये फाईन होऊ शकतो. सेकंड टाईम जर त्या व्यक्तीने असा गुन्हा केला तर काय आहे, त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 15,000 रुपये फाईन. तर हे काय आहे, सेकंड टाईम जर असं केलं तर त्याला या ठिकाणी शिक्षा होणार आहे. तर हे 14 नंबर. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन नंबर 15, भारतीय दंडसंहितेच्या कलम नुसार विवस्त्र करण्याच्या उद्देशाने महिलेवर हमला करणे किंवा फौजदारी बळाचा वापर करणे ही तरतूद, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं या ठिकाणी किंवा एखाद्या स्त्रीला किंवा महिलेला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने काय केलेलं आहे, हल्ला केलेला आहे, तर फौजदारी प्रक्रिया किंवा फौजदारी बलाचा वापर केलेला आहे, ओके, म्हणजेच जर बळजबरी करण्याचा वापर केला असेल किंवा काही शस्त्रांना हल्ला केला असेल तर त्याला आपण म्हणतो या ठिकाणी फौजदारी बळाचा वापर करणे. तर भारतीय दंडसंहितेच्या IPC कोणत्या कलमामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे, ओके, तर IPC कोणत्या कलमामध्ये आहे, तर 354 अ, ओके, 354 बमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. आता त्या व्यक्तीला शिक्षा किती होऊ शकते, अशा प्रकारचा जर महिलेवर हल्ला केला तर त्याला 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत. तर हे कलम कोणतं आहे, 354 ब, 354 बमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे IPC. मग 354 हे सुद्धा आपल्या सिलेबसचा भाग आहे, तर यामध्ये काय आहे, तर स्त्रीचा विनयभंग करणे, ओके, जर एखाद्याने स्त्रीचा विनयभंग केला तर सेक्शन 354 लावलं जातं. किंवा या ठिकाणी 354 क हे जे आहे, 354 क काय आहे, दुसरी व्यक्ती म्हणजे जर एखादी दुसरी व्यक्ती काय आहे, नग्न आहे किंवा विवस्त्र आहे, त्या अवस्थेमध्ये जर एखादा व्यक्ती त्या व्यक्तीला पाहत असेल, ओके, ठोकत असेल, तर त्या संदर्भात आहे 354 क, ओके, आणि 355 आपल्या सिलेबसला नाही, ओके, तर हे आहे 354 क. त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन नंबर 16, आता इथं बिनचूक नसलेली चोरी आपल्याला ओळखायची आहे, बिनचूक नसलेली. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न सोडताना प्रॉब्लेम येतो, बिनचूक असणे, बिनचूक नसणे, तर इथं काय विचारलेलं आहे, किंवा बिनचूक नसलेली, ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, की
जी चुकीची आहे, बिनचूक असलेली असेल तर बरोबर आहे, इथे बिनचूक नसलेली म्हणजे खालीपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे, तर यामध्ये नियम दिलेले आहेत महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार काही नियम दिलेले आहेत, तर त्यामध्ये दुसरा जो आहे 103 ते 103 नाही तर हे काय आहे तर 20 आहे, ओके 20, तर यामध्ये नियम 20 मध्ये लोकसेवा वाहनाच्या चालकाची कर्तव्ये कामे आणि वर्तणूक ही नियम 20 मध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे, ओके। त्यानंतर 17 मुंबई पोलीस अधिनियम मधील कलम 28 नुसार पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्याचे ठरविले आहे, या संबंधी कोणाला माहिती द्यायला हवी, ओके। तर यामध्ये एक तर महसूल आयुक्त आहेत यांना सुद्धा माहिती देणं गरजेचं आहे आणि करण्याचे ठरवलेले आहे या संबंधी कोणाला माहिती द्यावी लागेल, आणि दुसरं काय आहे जिल्हा दंडाधिकारी, ओके। त्यामुळं उत्तर आहे 4, 1 आणि 2, ओके। त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आता भारतीय दंडसंहितेच्या कलम 171 नुसार लोकसेवा वापरतो अशी वर्दे, ओके, लोकसेवक सॉरी म्हणजे पोलीस वापरतो अशी, लोकसेवक म्हणजे पोलीस, समजा एक्झाम्पलमध्ये तर लोकसेवक म्हणजे पोलीस वापरतात तशी जर वर्दी किंवा गणवेश किंवा तसे जे ओळखचिन्ह आहे एम्बलन्स आहे ते जर वापरलं, ओके, किंवा ते वापरण्याच्या उद्देशाने स्वतः जर ते बाळगलं ठेवलं तर त्या व्यक्तीला या ठिकाणी काय होणार आहे शिक्षा होणार आहे, कोणत्या सेक्शनच्या खाली कलम 171 नुसार आयपीसीच्या 171 नुसार त्याला 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते, ओके। म्हणजेच एखाद्यानं पोलिसाचा गणवेश परिधान करणं हा सुद्धा काय आहे गुन्हा आहे, ओके, जो पोलीस नसेल त्यांना। त्यानंतर मानसिक आरोग्य अधिनियमाच्या 1987 मानसिक आरोग्य अधिनियमाच्या कोणत्या कलमा अन्वये मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला, ओके, मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला क्रूरपणे वागण्यात आले असल्यास किंवा ती पुरेशी काळजी आणि नियंत्रणाखाली नसेल अशा बाबतीतला जो आदेश आहे या आदेशाची तरतूद खालीपैकी कोणत्या सेक्शनमध्ये करण्यात आलेली आहे, तर हे काय आहे सेक्शन 25 मध्ये ही तरतूद आहे। आता यामध्ये बाकीचे कलमसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत, कलम 28 काय आहे बाकी कथित मानसिकदृष्ट्या 28 काय सांगतं कथित मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल मिळेपर्यंत अडकून ठेवणे, म्हणजे याचा अर्थ काय बाकी एखादा कथित मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती असेल तर तो आजारी आहे का नाही याच्या संदर्भात जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला थांबवून ठेवणे हे सेक्शन 28 मध्ये आहे। त्यानंतर सेक्शन 48 काय आहे की सेक्शन 48 जो एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे, ओके, तर त्या व्यक्तीला परत रुग्णालयात भरती करून घेणे, जर समजा एखादा एक्स व्यक्ती आहे हा काय आहे मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि हा हॉस्पिटलमधून पळून गेला, ओके, तर त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्याची जबाबदारी, ओके, ही काय आहे 48। त्यानंतर 36, ओके, 36 काय आहे तर दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराचा वापर आणि कर्तव्यपद, म्हणजे याचा अर्थ काय आहे की पोलीस निरीक्षक जो आहे तर पोलीस निरीक्षक अधिकारी म्हणजेच अधिकारी दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराचा वापर करण्यास आणि कर्तव्य पार पाडण्यास सक्षम, तर अशा प्रकारची तरतूद ही कशात करण्यात आलेली आहे तर ही 36 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमानुसार निवडणुकीसंदर्भात बेकायदेशीरपणे पैसा खर्च करण्यासंदर्भात तरतूद, बेकायदेशीरपणे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटलेलं असेल किंवा की अरे हा काही जो प्रश्न आहे निवडणुकीसंदर्भात आहे, मग निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे काय आहे लोकप्रतिनिधित्व कायदा आहे, मग याच्या संदर्भात हा प्रश्न आहे का, नाही, तर हा प्रश्न जो विचारलेला आहे हा आयपीसीच्या बाबतीत आहे, ओके, म्हणजे आयपीसीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात कुठं तरतूद आहे, ओके, जर एखाद्यानं निवडणुकीसंबंधात बेकायदेशीरपणे पैसा खर्च करण्यासंदर्भात, जर एखाद्यानं बेकायदेशीर